नमस्कार, मी सिद्धी जोशी। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बुलेटिनला सुरुवात करूया, मोठी बातमी आहे। शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलंय। राज्यसभेत शिवसेनेचे एकही मत फुटलेलं नाही। राज्यसभा निवडणूक मध्ये कुणी काय केलं ते कळालंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हणलंय। शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आहे, यावेळी उद्धव ठाकरे संबोधन करत होते। यावेळेस त्यांनी राज्यसभेत शिवसेनेचं एकही मत फुटलेलं नाहीये असा दावा केलाय। तर राज्यसभा निवडणुकीत कुणी काय केलं ते कळालंय असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणलंय। उद्याची निवडणूक आहे, मला त्या निवडणुकीची चिंता नाहीये, अजिबात नाहीये। कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हार जीत तर होत असते, उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा तर प्रश्नच नाहीये। कारण ठामपणाला मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं, आपलं स्वतःचं म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात, जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे, तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही आमचेच आहात। एकही मत फुटलेलं नाहीये। मग फुटलं कोणतं? आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे, तोही अंदाज लागलेला आहे। कोणी काय काय कलाकार्य केल्या तेही कळलेलं आहे, आणि त्याचा हळूहळू जसं एक एक येईल तसं उलगडा होत जाईल। त्याच्यामुळे मला उद्या फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही। कारण आता शिवसेनेमध्ये असा गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाहीये, अजिबात नाहीये।